साद्वैतं सावधूतं परिजना सहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णमानां सगणललिता श्रीविशाखानितां च नमाओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणी वंशाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महाबदन्याय कृष्णप्रेम प्रदाय ते कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरदर्शिने नमः। पञ्चतत्त्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकं। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण। तर या रविवारच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण जी आज श्रृंखला जो टॉपिक घेतलेला आहे विषय घेतलेला आहे तो म्हणजे बालाजी। बालाजीवरून जे सगळ्यांना फॅमिली फॉरवर्ड झालेली आहे ती कुठे कुठले काय आहे, गुरुची आज्ञा ती सर्वोपरी असावी, लाईफ अँड सोल म्हटलेलं आहे। तर त्याच्यावरती आपण पहिल्यांदा बालाजीवरून जी बालाजी कसे बालाजी जे शेषाद्री पर्वत आहे आंध्र प्रदेशमध्ये ते कसे तिकडे आविर्भाव त्यांचा झाला, मग त्याच्या भक्तांनी जे कोण गुरुची आज्ञा कसे काय पाळत आहे त्यांच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। आणि बालाजी मुख्यतः असे का उभे आहेत, त्यांचे जे हात एक असा आहे मला वाटतं उजवा असा आहे, डावा कमरेवरती नाही आहे गुडघ्यावरती आहे, हे कशासाठी आहेत, काय त्याचं सिग्निफिकन्स आहे आणि कशासाठी ते असे उभे राहिलेले आहे। जसे आपण पाहू शकतो की विठ्ठल आहेत ते दोन्ही हात करकटावरी कमरेवर आहेत बरोबर, तसेच बालाजीसुद्धा आहे तिरुपती व्यंकटेश आहे आणि त्यांचं पण अर्थ आहे व्यंकटेश्वर म्हणजे काय आहे, बालाजीचा अर्थ काय आहे, मग तिरुपती यांचा पण एक अर्थ आहे। तर हे आपण सगळं काय कव्हर करणार आहोत याच्यामध्ये। आणि मला असं वाटतं मी जेव्हा जेव्हा क्लास घेतो तेव्हा असं काहीतरी असतं की माझ्या लेक्चरला म्हणजे मी असे क्लास घेतच नाही युजली, पाहतो की सिच्युएशन काय आहे आणि तेव्हा मी क्लास घेतो, म्हणजे कोणी कमीत कमी कमी लोक असायचे माझ्या क्लासला। तर सिच्युएशन पाहावं लागतं म्हणजे बघावं लागतं कोणाची काहीतरी बाकीच्या इव्हेंट्स आहेत तर जास्त लोक उपस्थित असणार नाही, तर मला सोयीस्कर होतं क्लास घ्यायला। तर आपण आता कथेमध्ये जाणार आता, तर सगळ्यांना माहीत असणार जेव्हा आपण बालाजी म्हणतो तिरुपती बालाजी तर सगळ्यांच्या डोक्यामध्ये एकच चिंता असणार, काय सांगा भाऊ, बालाजी म्हटल्यानंतर सगळ्यांच्या डोक्यामध्ये एकच असतं काय करायचं, बालाजी म्हणजे काय, इथे एक झालं आणि दुसरं म्हणजे काय, मनी, तिकडे दान द्यायला लोक येतात तिकडे असतात, त्याच्यावरती पण कथा आहे भगवंतांनी का दान स्वीकारत आहे ते पण आहे,
मग बाल का काढता है, सगळं बाल भगवंतांना का अर्पण करत आहे, हे सर्व त्याच्यामध्ये सगळे लीलामध्ये येणार आहे. तर सगळ्यात एवढं वाटतं की जसं आपण बघू शकतो की आपल्या जीवनामध्ये कठोर परिश्रम आपण करतो आणि खूपसे लोक ॲलिओपॅथी घेतात, होमिओपॅथी घेतात, जीवनाची जी शरीर हे आपल्याला त्रास देतात त्याच्यापासून मुक्तता आहे तो होमिओपॅथी आहेत, ॲलोपॅथी आहेत. तसे पण जीवनामध्ये आपण आपल्याला उधर घेते आणि जीवनामध्ये आपण हा संसार आहे, भवसागर आहे, पार करायचा आहे, तर आपण कोणाचा आश्रय घेतो? तिरुपती, तिरुपती पॅथी म्हणू शकतो, ॲलिओपॅथी, होमिओपॅथी, तिरुपॅथी. तर आपण तिरुपती आहे ते भगवंताचं आपण काय करतो, त्यांचं आपल्या जीवनामध्ये त्यांना भगवंताला आणतो आपण तिरुपतीला. तर अशी कथा होते की एके दिवशी आता भगवंताचा आविर्भाव कसा काय, हा तिरुपती भगवंत आहे, व्यंकटेश आहे, कसे त्रिरुमाल शेष त्रिरुवर कसे आले त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. तर एके दिवशी असं झालं की ब्रह्माजी चिंतन करत होते, डोक्यावरती हात ठेवलेला होता आणि जो कोणी ते चिंतन करत होतो कसं सर्वदा कसं असतो असं या पोझिशनमध्ये असतो. तर तेव्हा जेव्हा ब्रह्माजी असे आपल्या डोक्यावर हात ठेवत होते तेव्हा तिकडे नारद मुनी आले आणि नारद मुनी विचारू लागले, ब्रह्माजीना तुम्ही एवढे का अस्वस्थ आहात, काय तुमचा त्रास आहे, तुम्हाला काय त्रास आहे? तर हा नारद मुनी म्हणजे कोण, बाल ब्रह्माजीचे कोण आहे नात्याने, पण इकडचं नातं बघूया, त्या नात्याने मूल मुलगी आहे आणि दुसरे म्हणजे कोण, त्यांचे शिष्य पण आहेत. हां, ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय कृष्णाकडून जे ज्ञान ज्ञान आहे ते कुठे येतं, ब्रह्माजीकडे, ब्रह्माजीकडून मग नारद मुनी, नारद मुनी व्यासदेव असं कसंच खाली येतं. तर कोण आहे, एक म्हणजे शिष्य आहे आणि दुसरे म्हणजे ब्रह्माजीचे पुत्र कोण आहेत, नारद मुनी. हे दोन नाते त्यांच्यामध्ये आपण आढळू शकतो ब्रह्माजीमध्ये, त्यांच्या रिलेशनमध्ये, संबंधामध्ये. तर नारद मुनी विचारतात, तुम्हाला काय त्रास आहे ब्रह्माजी, हे पितामह म्हणतात, हे पिता तुम्हाला काय त्रास. तर ब्रह्माजी सांगतायत की सगळ्या जीवात्मांना मी तयार करतो, सेकंडरी क्रिएटर आहे मी, पहिले नारायण तयार करता या सृष्टीची आणि मग सेकंडरी क्रिएटर मी आहे. पण सगळं मला वाईट वाटतं की जेव्हा या भूतलावर सगळे जे लोक येतात त्यांना काही ना काही तर त्रास असतोच, वॉल्केनो होतात, अर्थक्वेक होतात, सुनामी होतात, या शरीराचे ताप आहेत, त्रिविध ताप आहेत. त्रिविध ताप कुठले कुठले, आधी आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक क्लेश, हे क्लेश आहेत, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ना. आधी दैविक क्लेश म्हणजे सुनामी, अर्थक्वेक, मग बाकी सूर्य सूर्य या आता दिवशी या दिवसाने तुम्हाला जास्त जास्त त्रास होणार, गरमी कोण देत आहे, गरमी सूर्यदेवता. मग पावसाळ्यामध्ये जास्त पाऊस पडला तर लोकांची जी शेती आहे ती काय होते, खराब होते, ते पण त्रास आहेत. तर दैविक क्लाश, दैविक क्लेश म्हणू शकतो आपण, ती देवता बाकी ज्या क्लेश येतात. सुनामी झाली तर समुद्राचं पाणी जास्त येतं आणि सगळं काही डुबून लागतं. तर हे दैविक क्लेश आहे. तर आधी अध्यात्म म्हणजे आपल्या स्वतःच्या मनाने, आपल्या शरीराने होतं काय नाही, मानसिक त्रास होतात की नाही, आपल्याला गर्लफ्रेंड सोडून गेली, बॉयफ्रेंड सोडून गेला तर त्रास होतो की नाही, मी इकडे कितले खावलेले आहे का, हां असे काहीतरी त्रास होतात तरीसुद्धा मला सोडून गेले. तर आध्यात्मिक आणि भौतिक म्हणजे आपल्या शरीराने पण आपल्याला त्रास होतात आणि आपल्या मनाने पण आपल्याला त्रास होतात. जर जास्त आपण खेळ बाहेर खेळायला गेलो तर जास्त खेळायला काय होतं, आपलं शरीर आपलं काय होतं, दुखावतं त्याला. मग त्याला टायगर बॉम्ब, कुठला बॉम्ब दिला आहे माताजी तुम्ही मला, टायगर बॉम्ब गेलं जेव्हा माताजी, आता माताजी काही दिवसांअगोदर आली आहे पण जेव्हा लास्ट टाईम गेलेली होती आणि आली होती तेव्हा मला टायगर बॉम्ब दिलेले होते, अजून पण आहेत थोडे. तर टायगर बॉम्ब तर जास्त जर मी असं जर या व्यासासनावर बसलो आणि व्यासासन आपण पाहू शकतो हे व्यासासन मऊ आहे आणि याच्या जर पाठीमागे जर मी गेलो तर हा जो कण आहे तो खाली जातो आणि मग बसू शकत नाही, त्रास मग जर टायगर बॉम्ब लावा लागतो. तर म्हणून मी पुढे आलो आहे आता जेणेकरून माझा तोल आहे तो पुढे जावा म्हणून. तर ही विपदा आहे म्हणजे शरीराने शारीरिक आध्यात्मिक क्लेश आहे आणि आधी भौतिक क्लेश. आधी भौतिक म्हणजे भौतिकचे जे लिव्हिंग एंटिटीज आहे जीवात्मा आहे ते पण आपल्याला त्रास देतात. एक सर्वसाधारण म्हणजे मॉस्किटो सगळ्यांनाच त्रास देतो, मग सर्प, मग बैल नाही तर घोडा असो, नाही कोणी तर उंट असो, नाही तर जिराफ असो, नाही तर कुठला पण प्राणी असो, ते त्याचे कधी कधी आपल्याला त्रास होतात.
तर आधी भौतिक क्लेश, इवन आपला जो शेजारी आहे तो पण आपल्याला त्रास देतो, तो पण जीवात्मा आहे ना, आधी भौतिक क्लेश. तर हे भौतिक क्लेश आहे. सोसायटी पण आपल्याला पाहू शकतो, सोसायटी सुद्धा जवळचे लोक आहेत ते सुद्धा आता हॉटेल म्हणजे ते तर आता जास्त साऊंड डी जे लावला रात्रीचं. मला माहीत आहे इकडे राजीव प्रभूचं घर आहे आणि जास्तीत जास्त इकडे राजीव प्रभूला त्रास होतो, कारण त्याची जी झोप आहे ते निव्वळ काय म्हणतात ते आता चांगलं सराउंडिंग चांगलं आहे तरच त्याला झोप पडते. आम्ही कोणाही इकडे तर म्हणजे भौतिक क्लेश आहेत या जगामध्ये. आपल्याला बाकीच्याकडून सुद्धा क्लेश भेटतात, आपल्या भावंडामध्ये सुद्धा क्लेश, जमिनीसाठी आणि घेण्यासाठी कशासाठी, तर ह्या क्लेश आहेत. तर फ्रेंडकडून भेटतात, तर तऱ्हेतऱ्हेचे क्लेश आहे, भौतिक क्लेश म्हटलं तर हे त्रिविध ताप आहे आपल्याला या जगामध्ये. तर हा ब्रह्माजी म्हणत आहे नारदजींना की जेव्हा मी सेकंडरी क्रिएशन करतो, उत्पत्ती करतो, या जीवात्म्यांना सतत त्रास आहे, पण या सगळ्या जीवातून पण माझ्यामध्ये एक कमतरता आहे, म्हणजे काय, मी भगवंतांना तयार करू शकत नाही, त्यांना तयार करू शकत नाही. मी सगळी भौतिक सृष्टी मी तयार करू शकतो, पण भगवंतांना नारायण असं म्हटलं आता की भगवान ब्रह्माजी किती तोंडे आहेत, हा चार आहे, तर चार तोंडामध्ये नारायण चार शब्द आहेत, नारायण चार कम्प्लीट नारायण. तर भगवान ब्रह्माजी आहेत ते असं म्हटलं आता की सामवेद, यजुर्वेद, अथर्वेद आणि यजुर्वेद ऋग्वेद. तर भगवानजी एका आपल्या तोंडामधून हे आणि त्यांचं उद्दिष्ट काय या काय समज, म्हणजे नारायणाला समजायचं. जर हे चारही वेद माणसाने पूर्ण वाचून काढले पण त्याला समजलं नाही, त्याच्यामध्ये ते सगळं वाचलं त्याला समजलं नाही की नारायण कोण आहे, तर काही त्याचं वेळ सगळं जे त्यांनी हे वेद वाचलं आहे त्याचं व्यर्थ गेले आहे समजायचं. तर कोण समजायला पाहिजे, जर हे चारही वेद वाचलं तर नारायण परायण, म्हणजे आपल्या जीवनामध्ये कोण नारायणाशिवाय काही नाही आहे, दुसरं कृष्णाशिवाय काही नाही, रामाशिवाय काही नाही, नरसिंहाशिवाय काही नाही. तर ब्रह्माजी त्रस्त झाले आहे आणि नारद मुनींना विचारत आहे. तर नारद मुनी सांगताय की त्यांना की मी नारद मुनी उपाय सांगताय त्यांना आता काय करायचं आहे. तर नारायण काय करतात, सॉरी नारद मुनी काय करतात, इमिडिएटली जेव्हा हे आपल्या ब्रह्माजी त्रस्तता म्हणजे व्यस्तता होऊन ते काय करतात, इमिडिएटली खाली जातात आणि तेव्हा होम घातलेला ऐकून मोठं हवन कुंड चालू असतं आणि तिकडे सुत गोस्वामी शौनक ऋषी बसलेले असतात आणि कथा चालू असते, मोठी कथा. आणि असं म्हटलं जातं की नैमशरण्य म्हणजे नैमशरण्य एक जागा आहे तिकडून सगळ्या सृष्टीची निर्मिती होते, तिकडे होऊन टाकलेला यज्ञ केलेला असतो सुत गोस्वामी आणि खूपसे महाजन असतात त्याच्यामध्ये आणि साधू असतात त्याच्यामध्ये. तिकडे जाऊन ते काय करतात, होम घालत आहेत आणि तिकडे नारदपणे जाऊन त्यांना विचारत आहेत की हा जो तुम्ही होम घातलेला आहे तो होम कोणासाठी आहे, कुणीतरी अधिष्ठाती देवता असायला पाहिजे, जो ज्याला हा होम तुम्ही घालताय त्याला तो पोचायला पाहिजे, तुम्ही सांगा बघू हा तुम्हाला कोशल कशासाठी, कोणासाठी हा होम घातलेला आहे, हवन कुंड आहे आणि तुम्ही आहुती देताय, ती आहुती कोणासाठी आहे ही तुमची, हे ते विचारतात. नारद मुनी कोणाला विचारतात, सुत गोस्वामीला विचारतायत, मेन पृष्ठ असतात तिकडे सुत गोस्वामी. तर हे आणि सुत गोस्वामी इफ आय नॉट रॉंग कोणाचे पुत्र आहेत ते, त्याचा जो बलरामजीने एक गौताची पाती घेतली आणि अशी मारली आणि त्याचं मस्त धड करून त्यांचे पुत्र आहेत, ते सुत गोस्वामी आहे ते पुत्र, कोण आहे ते रोमहर्षण सुताचे पुत्र आहेत. तर सुत गोस्वामीला जाऊन ते विचारतात की हे नारदजीने विचारताय हा जो तो हवनकुंड मोठा म्हणजे फुटबॉल ग्राउंड आहे तेवढा असतो हवनकुंड, अशुद्ध घी त्याच्यामध्ये ते घालत असतात. तर हे नारदजीने विचारतात हा जो तुम्ही हवनकुंड घातलेला आहे कोणासाठी आहे, जी हाऊसी तिथे कोणासाठी आहे. तर ते थोडे त्याच्यामध्ये जे साधू असतात ते काय म्हणतात की ब्राह्मणाच म्हणतात की ब्रह्मादीसाठी आहे आणि थोडे म्हणतात शिवजींसाठी आहे आणि थोडे म्हणतात नारायणासाठी आहे. आता नारदजींनी म्हणतात बघा हे एक्झाम्पल देतात, आम्ही जर एका पाण्यामध्ये तलावामध्ये जर आपण एक दगड घेतला आणि मारला आणि त्याच्यावर आणि एक दगड मारला तर काय होणार, रिपल्स जे सर्कल येणार आहे ते एकामेकाला क्लॅश होणार. कधी बघितलं की कधी मारून बघितलं का, पाण्यामध्ये जर दगड घेतला तुम्ही आणि मारला एक चांगल्या प्रकारे त्याचं काय येतं, सर्कल्स येतात. पण दुसरा दगड घेतला मारला तर काय होणार, क्लॅशच होणार, चांगल्या प्रकारे सर्कल येणार नाही. तर काही जर चांगलं काहीतरी व्हायचं आहे आणि कोणाचा एक उद्देश आहे त्याला, तर एकच जो दगड आहे तो मारायला पण चांगल्या प्रकारे काय येणार, तुमचा उद्दिष्ट पण एकच असायला पाहिजे, कोणीतरी एक असायला पाहिजे, तीन नाही.
हाँ जो यज्ञ करताय तुम्ही एकाला प्रसन्नतेसाठी असायला पाहिजे आणि तो म्हणजे मुख्य। आता तुम्ही काय करा म्हणता नारद मुनी सांगताय त्यांना की तुम्ही जा सगळे आणि काय करा तुमच्या या तिघी देवतांमध्ये कोण श्रेष्ठ आहे ते बघा। पहिल्यांदा काय होतं की अत्रिमुनी जे नारद मुनी सांगताय अत्रिमुनी ना अत्रिमुनी तुम्ही जा आणि टेस्ट घ्या ब्रह्माजी शिवजीजी आणि नारायणाजी विष्णूजी त्यात जाणे बघा की कोण त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे। हा म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे त्याच्यासाठी आपण हवन कुंड आहे ते त्यांना अर्पण करायला पाहिजे तर काही फायदा नाही। तर हे सांगितल्यानंतर नारद मुनी काय करतात नारद मुनी अत्रीला म्हणतात नारद मुनी अत्री काय म्हणतात हे तिघे जे आहेत तिघे जण ब्रह्मा विष्णू आहेत ते अग्निप्रमाणे आहेत आणि त्यांच्या त्यांना त्यांची श्रेष्ठ दाखवून त्याच्यामध्ये श्रेष्ठ आहे बघायला म्हणजे जळत्या आगीमध्ये हात घातल्याप्रमाणे आहे। तर आम्ही मी अत्री मी हे काम करू शकत नाही आहे असं सांगतात। मग तिकडेच भृगुमुनी असतात आणि भृगु म्हणजे कोण भृगु म्हणजे ब्रह्माचे पुत्र आहेत जसे नारद मुनी पुत्र आहेत ब्रह्माचे तसेच भृगुसुद्धा नारद ब्रह्माचे पुत्र आहे। तर भृगुला विचारतात नारद मुनी आणि सर्व बाकीचे जे ब्राह्मण असतात ते सुद्धा भृगुमुनी सांगतात तुम्ही हे कार्य करू शकता पार पाडू शकता। तर भृगु इमिडिएटली काय म्हणतात हा मी करतो तर ते ब्रह्माजी जवळ जातात पहिल्यांदा आणि ब्रह्माजीला ते म्हणतात डायरेक्ट जातात ब्रह्माजी तिकडे बसलेला असतो आणि हे डायरेक्ट जातात त्याच्यामध्ये आणि तिकडे त्याला काही बोलत नाही उगीच राहतात गप्प राहतात आणि त्यांना दंडवत म्हणजे प्रणामसुद्धा करत नाही। जेव्हा हे करतात त्यांना ब्रह्माजीला क्रोध येतो राग येतो आणि ते झटकत काय त्याला काय करायला जातात मारायला श्राप द्यायला जातात पण त्याला सरस्वती काय करते स्टॉप करते। पण जेव्हा भृगु पाहतात की हे केल्याने मी जो आता काय करतो आहे त्यांना रिस्पेक्ट देत नाही प्रणाम करत नाही जेणेकरून ब्रह्माजीला राग आलेला माझ्या पित्याला राग आलेला आहे त्याला समजतं हा पित्याला राग आलेला आहे म्हणजे हा सर्वश्रेष्ठ असत नाही कारण याच्यामध्ये संयम नाही आहे आपल्या क्रोधावर संयम नाही आहे तर ब्रह्माजी सर्वश्रेष्ठ असू शकत नाही। तसेच ते ब्रह्मलोक सोडतात आणि कुठे जातात कैलाशावर जातात कैलास जातात आणि तिकडे जातात आणि शिवजी समोर जातात आणि पार्वती पण जवळ असते तिकडे जातात आणि रघुमती काय करतात की जेव्हा आता हे जे भृगुमुनी आहेत ते कोणाचे भाई आता त्या नाताने कोणाचे हे होतात भाई भाई म्हणजे कोण भाव भाव त्या नाताने शिवजी काय करतात उठतात आणि आलिंगन द्यायला जातात कोणाला भृगुमुनीला। पण तेव्हा भृगुमुनी काय म्हणतात तुम्ही काय म्हणतात कितीतरी दिवस तुम्ही आंघोळ करत नाही आहात अंगावर सगळी राग लावलेली आहे आणि गळ्यामध्ये सर्प आहे आणि तुमची जी जटा केस आहे ते इकडे व्यस्तव्यस्त आहेत तुम्ही मला आलिंगन देऊ नका आणि एवढ्या म्हटल्यावर शिवजीने राग येतो तिरसूळ घ्यायला मारायला जातो तर तेव्हा पार्वती म्हणते तुमचा भाऊ आहे मारू नका त्याला। तर तेव्हा हे जो जेव्हा शिवजी भगवंतांना हा क्रोध येतो तेव्हा भृगुमुनी निर्कर्ष हे करतात त्यांना समजते की ह्या शिवजीना सुद्धा काय भगवान शिवजीना सुद्धा आपल्या क्रोधावर नियंत्रण नाही आहे हे सर्वश्रेष्ठ होऊ शकत नाही। तर तिकडून ते बाहेर जातात आणि डायरेक्टली वैकुंठामध्ये जातात आणि जिकडे लक्ष्मी असते आणि नारायण झोपलेले असतात आणि भृगुमुनी पाहतात की ह्या नारायणला काही काम नाही आहे झोपलेलं आहे आणि लक्ष्मी काय करते पाय चिपत आहे त्याची काही कामच नाही वाटत आहे ना आणि जातो डायरेक्टली जातात आणि त्याच्या याच्यावर छातीवर काय करतात प्रहार करतात पायाने आता नारायणावर विष्णूवर लावून ते प्रहार करतात छातीवर त्याच्या आणि मारल्याबरोबरच काय होतं की विष्णू उठतात आणि जम मारतात आणि त्याच्या पायाला पकडतात आणि त्यांना विचारतात काय की तुमच्या पायाला लागलं नाही ना माझी छाती आहे ना ती जास्त काय घट्ट आहे दगडाप्रमाणे तुमच्या पायाला मऊ पायाला काही झालं नाही ना हे ब्राह्मणास असे विचारतो त्यांना। तर हे ऐकल्यानंतर भुगला समजते की मी माझ्या पायाने याच्या छातीवर हे केलेलं आहे वार केलेला आहे तरीसुद्धा हे मोठ्या काय करतात मला कुतूहलाने विचारतात की माझे जे हृदय आहे ते घट्ट आहे तुमच्या पायाला काही लागलं नाही ना तर यांना क्रोध आला नाही आहे आणि संयम आहे जे हे सर्वश्रेष्ठ असू शकतात। पण इकडे आपण पाहू शकतो हे झाल्यावर लक्ष्मीला काय येतं क्रोध येतो आणि ती श्राप देते पण तिच्या मनामध्ये एक श्राप देण्याचा विचार येतो पण त्याच्यामध्ये एक कुतूहल होतं की हा माझा जो पती आहे याच्यावर लाग मारली आहे भृगुमुनीनी आणि ह्याला काहीच वाटत नाही उलट्यास उलटा विचारतोय भृगुमुनीला काय की तुझ्या पायाला लागलं नाही ना लाज काय लाजत नाही आहे माझ्या पतीला काहीतरी उत्तर द्यायला पाहिजे ना। तर मी काय करणार आता हे वैकुंठ जे आहे मी काय करणार आहे त्याचा त्याग करणार आहे ती विचार करते मनामध्ये
कारण माझ्या याच्यामध्ये बल नाही आहे पतीमध्ये. पती कसायचा असायला पाहिजे, रक्षण करायला पाहिजे, काहीतरी वीरता दाखवायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? हां, तर ह्याला वाटल्यानंतर ती श्राप देते कोणाला ना याला, भृगुमुनीला, की हे ब्राह्मणास जसं तू माझ्या पतीवर पतीच्या छातीवर हे केलेला प्रहार केलेला आहे पायाने, तर तुम्ही काय म्हणाल, तुम्ही तुमची जी धनसंपत्ती आहे ती तुम्ही तुमच्याजवळ संपत्ती राहणार नाही हातामध्ये, तुम्ही गरीब होणार. बेसिकली गरीब होणार म्हणून म्हणत नाही की तुमच्यामध्ये मी राहणार नाही, म्हणजे लक्ष्मी आहे ना ती, तर मी तुमच्या जीवनामध्ये जास्त असणार नाही. तर आपण पाहू शकतो, पण ती असे म्हटल्याबरोबर भृगुमुनी काय करतात की भृगुसंहिता काढतात. ती असते ऐकतात की लक्ष्मीने मला श्राप दिलेला आहे आणि जास्त जास्त लक्ष्मी थोडे दिवस आपल्याला राहू शकतात जास्त, म्हणून ते काय करतात की आपली जी विद्या आहे ती, आता पाहू शकता तुम्ही ब्राह्मण कसे आहे, त्यांना तर निर्वाह करायचा आहे, त्यांना काय करायला पडतं, आपली जी क्वालिटी आहे, जी ज्ञान आहे ते विकायला पडतं आहे. हात दाखवा तर पैसे घेतात, लग्न करायचे आहे ते पैसे घेतात, सर्व काही गोष्टीमध्ये त्यांचा पैसा आणि पैसा असतो, काहीतरी हेतू असतो. तर त्यांचा जर जीवन निर्वाह करायचा आहे त्यांना काय करायला पडतं, पैशावर निर्भर राहायला होतं. तर लक्ष्मीने त्यांना श्राप दिला की तुमच्याजवळ मी राहणार नाही जास्त वेळ. तर हे श्राप दिल्यानंतर भृगुमुनी आपली भृगुसंहिता काढली, आणि म्हणून आपण लोक आता पाहू शकतो, जर काहीतरी करायचं आहे, भृगुसंहिता आपल्याला हे करायला लागते, म्हणजे माझ्या जीवनामध्ये काय चाललेलं आहे. तर त्यांनी एक ऑप्शन भृगुमुनीने शोधून काढला की लक्ष्मी नाही ना म्हणते आमच्याजवळ थांबणार नाही, तर आम्हाला काहीतरी पोटात आमचं करावंच लागेल, म्हणजे भृगुसंहिता काढली. आणि म्हणून आम्ही आता जे लोक आहेत ते ॲस्ट्रॉलॉजी सर्व काही आहे जातात त्याच्यासाठी भृगुसंहिता आहे. तर हे झाल्यानंतर इमिडिएटली लक्ष्मी हे सगळं झालं, श्राप झालं, आणि लक्ष्मीदेवी याचा त्याग करते, विष्णू वैकुंठाचा त्याग करून कुठे जाते, कोल्हापूरमध्ये त्याग करून. आता तुम्ही महालक्ष्मी म्हणतो अंबाबाई, तर तुम्ही पाहू कोल्हापूरमध्ये अंबाबाई म्हणजे लक्ष्मी आहे तिकडे, तर त्याग करून कुठे पोचले, कोल्हापूरमध्ये आपण तपश्चर्या करते. पण जेव्हा हे कृष्ण आहे विष्णूला समजते की लक्ष्मी आता नाहीशी झाली आहे इकडून, आणि ती त्याग केला आहे, तेव्हा एका घराण्यामधून जर लक्ष्मी जर घर सोडून जाते काय होणार, घरामधून लक्ष्मी गेली म्हणजे काय, गडची लक्ष्मी गेली म्हणतो ना, म्हणजे घरामध्ये काय नाही. तर तसंच विष्णू म्हणतात की लक्ष्मी गेली म्हणजे माझे सर्व वैभव गेलेलं आहे, मी सुद्धा आता वैकुंठ लोक काय करायला पाहिजे, त्याग करायला पाहिजे, आणि ते पण जातात. तर ते कुठे जातात, तर असं म्हटलं की शेषाद्री पर्वत, आता जो तिरुमला तिरुपती देवस्थान म्हणतो आपण, तिकडे जातात आंध्र प्रदेशमध्ये. त्याची पण एक कथा आहे का भगवंत शेषाद्री, त्याला शेषाद्री पण म्हटलं जातं, नाहीतर काय म्हटलं, दोन नाव आहे त्याला, शेषाद्री नाहीतर शेषाचल म्हटलं जातं, जे पर्वत जे बालाईचं जे मंदिर आहे वर त्या पर्वतावर, त्याला शेषाद्री नाहीतर शेषाचल म्हटलं जातं, तिरुमला म्हटलं जातं. तर हे का आहे, तर त्याच्यामध्ये पण एक कथा आहे. एके दिवशी वायुदेव भगवंताच्या वैकुंठ लोकामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात, आणि त्याच्या दारावर कोण आहे, शेषनाग, म्हणजे बलरामजी म्हणू शकतो आपण, आणि ते शेषनाग तर तिकडे उभे असतात, आणि वायुदेवाला परवानगी देत नाही, ते तिकडेच सांगतात. आणि असं केल्याने त्याच्यामध्ये दोघांमध्ये भांडण होतं, वायुदेवामध्ये आणि शेषनाग बरोबर भांडण होतं. आणि भांडण झाल्यावर नारद म्हणजे तिकडे येतात, आणि नारद म्हणजे त्यांना सुचवतात की तुमच्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे तर आपण पाहूया. तर ते काय करतात की सुमेरू पर्वतला घेऊन येतात पर्वतला, आणि सांगतात की तू शेषनागला सांगतात की तू काय कर, या पर्वताला सुमेरूला काय कर, तू तुझ्या शेपटीने काय कर, तू त्याला घट्ट पकड. आणि वायुदेवने काय करायचं की घट्ट पकडलेला जो सुमेरू पर्वत आहे शेषाद्री पकडलेला आहे शेषनागने, तो सोडायचा आपल्या वाऱ्याने शक्तीने, वाऱ्याच्या शक्तीने. तर वायुदेव काय करतो, जास्तीत जास्त आपली काय करतो ताकद त्याच्यावर घालतो, पण तरीसुद्धा काय होत नाही आहे, शेषनाग काय सुटत नाही त्याच्याशी, त्याच्या पहिलीमधून सुटत नाही आहे कोण, सुमेरू पर्वत. पण नारद मुनी काय करत आहे की काहीतरी असं व्हायला पाहिजे की काय करत, जो शेषनाग आहे तो आता हरायला पाहिजे. आणि भगवंत, कारण नारद मुनी सदैव विचार करतात की नारद मुनी ब्रह्माजीवर का गेले होते, की भगवंतांना हे जे भगव लोकांची जे या पृथ्वीतला जे जन्म दिलेला आहे ब्रह्माजीने सगळ्यांना क्रिएशन केलेलं आहे, त्यांची काहीतरी त्या जीवनामधून त्यांचे जे त्रास आहेत ते नष्ट व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. तर भगवंताला मी नारायणा कसं तरी या पृथ्वीतलावर, ब्रह्माजी सांगितलं होतं ना की नारायणांना मी प्रकट करू शकत नाही, बाकीच्या सर्व देवतांना मी आणू शकतो, प्रकट करू शकतो, आणि याला त्या या जगतामध्ये त्याचा त्रास होणार,
पण मी काय करू शकतो, नारायणांना प्रकट करू शकत नाही, ते स्वयं इच्छेने येणार, तर त्यांना प्रकट काय कसं काय करू शकतो? तर नारद मुनी ही युक्ती रचली की जेव्हा यांचं लढणं दोघांचं युद्ध होतं, म्हणजे त्यांच्यामध्ये बाचाबाजी होते, तेव्हा हा हे करतं नारद मुनी त्याच्यामध्ये काय करतात, युक्ती लढवतात. काय करतात आता की नारद मुनी काय करतात आता, आपली वीणा घेतात आणि भगवंताचं नाम स्मरण सुरुवात करतात. काय म्हणतात असं गाणं म्हणतात की नारायण नारायण, आणि पण एक आमचे राधानाथ स्वामी महाराज म्हणतात की काय कुठलं ते राधिका रमण नामे. तर नारद मुनी भगवंताचं गुणगान करायला एवढा त्याचा शेष आहे, त्याचे कान काय उघडे होतात आणि ते ऐकायला लागतात की शेष नाकाला काय वाट पाहिजे, जास्तीत जास्त पाहिजे भगवंताची स्तुती करतं. असं म्हटलं जातं की भगवंताचे जे असंख्य वूड्स आहेत, म्हणजे फळं आहेत, ती भगवंताचे आहे कान करायला आणि ऐकल आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण करायला काय करायला उत्कृष्ट असतात, सदैव तत्पर असतात. तर जेव्हा नारद मुनी भगवंताचं नामाचं कीर्तन करायला लागतात, तेव्हा हा जो शेष नाग आहे ते आपले कान उघडे करतात आणि ऐकायला लागतात. आणि तेव्हाच काय होतं, ती सैल आहे ती सुमेरू पर्वतला पकडलेली, ती सैल काय होते थोडी लूज होते, सैल होते. आणि जो सुमेरू पर्वत आहे आणि शेषनाग आहे, तो वायुदेव काय करतो, आपला प्रहार जास्त घालतो, वारा जास्त घालतो आणि पूर्ण शेषाद्री जो पर्वत सुमेरू पर्वत आणि जो शेषनाग आहे तो खाली येऊन पडतात. तोच म्हणजे काय शेषाद्री, त्याला नाव पडलेलं आहे शेषाद्री, नाही तर शेषाद्री तिरुमले पर्वत आहे. तर कोण आहे याच्यामध्ये आपण पाहू शकतो, एक म्हणजे सुमेरू पर्वत आहे आणि दुसरा म्हणजे शेषनाग आहे, हे दोन्ही येऊन तिकडे. तर ह्या जागेचं नाव आहे शेषाद्री व शेषाचल म्हटलं जातं. तर ही कहाणी आहे. तर हे झाल्यानंतर तिकडे आता भगवंत कसे काय अवतीर्ण होतात, म्हणजे तिरुपती जे बालाजी आहेत कसे काय अवतीर्ण होतात, याची आता हा तर झाला भगवंताचं स्थान. म्हणजे आता आपण पाहू शकतो की जो महाविष्णू कोणावर झोपलेला असतो, शेषा म्हणजे अनंत शेषावर झोपलेला असतो. तर हे भगवंताचं स्थान आहे, जे शेषाद्री पर्वत आहे ते शेष आहे, शेष नाग आहे. आणि कुठल्या रूपामध्ये आलेले आहे, ते पर्वताच्या रूपामध्ये आता इकडे आलेले आहे. आणि त्याच्यावर आता तिरुमला म्हणजे हे बालाजी कसे काय येऊन इकडे बसत आहेत ते आपण पाहूया. तर असं होतं की जेव्हा लक्ष्मीजी कुठे जाते, कोल्हापूरमध्ये जाते, पण भगवंत याच्यावर येतात कुठे, या शेषाद्री पर्वतावर, या शेषाद्री पर्वतावर येतात तिरुमलावर. तर आल्यानंतर हे सगळं कोणाला समजत आहे, ब्रह्माजी आणि शिवजीना समजतं की भगवंताने आपलं काय केलेलं आहे, आपला वैकुंठ लोकाचा त्याग केलेला आहे आणि लक्ष्मी तिकडे नाही म्हणून ते आलेलं आहे. आणि ह्याचं सगळं कारणीभूत कोण आहे, आम्ही आहोत. आम्ही या जगामध्ये पाहू शकतो की काहीतरी झालं तर त्यांनी केलं रे पण माझं हात नाही भेटलं, असं होतं या जगामध्ये. आपण दोष दुसऱ्यावर बोट दुसऱ्यावर दाखवतो, आपल्याला माहीत नसतं जी बाकीची चार बोटे आहेत ती आपल्यावर आहेत, सॉरी तीन बोटे असतात, चार बोटे तीन बोटे आपल्यावर असतात. हां, तर आज पण हे जे सर्वश्रेष्ठ भगवंत आहेत, म्हणजे जे आता शिवजी आणि ब्रह्माजी विचार करतात की आपल्या कारणाने माझ्यासाठी आमच्या हातभार काहीतरी आहे, भगवंतांना आपलं वैकुंठलक सोडावं लागलं आहे, ते आपल्यावर घेतात रिस्पॉन्सिबिलिटी काही आमच्या कारणामुळे भगवंताने नारायणांनी वैकुंठलोक सोडलेला आहे आणि या तिरुमला पर्वतावर शेषाद्रीवर आलेले आहे. तर हे झाल्यावर ते काय करतात, आता भगवंतांना काहीतरी करायला, भगवंताची मदत करायला ते येत आहे. पण त्याच्या अगोदर असं होतं की इकडे आता त्यांची कशी तरी मदत करावी हे त्यांना वाटतंय, कोणाला, ब्रह्माजीना आणि शंकर भगवंता कशी तरी मदत करावी, भगवंताची नारायणाची मदत करावी. म्हणून ते काय करतात की एका गायीच्या रूपामध्ये आणि एका बछड्याच्या रूपामध्ये दोघे येतात. ब्रह्माजी गाय होते आणि बछडा म्हणजे भगवान शंकर होतात आणि तिकडे येतात. कारण तपश्चर्या केल्याने भगवंत तपश्चर्या भुकेच्या पोटी करत होते, म्हणजे काही त्याच्या पोटामध्ये काही नव्हतं आणि ते असे तपश्चर्या, घोर तपश्चर्या करत होते. आणि कुठे बसून तपश्चर्या करत होते, ते मुंगीचं जे हे असतं काय म्हणतो ते वाळू, त्याच्या खालीमध्ये बसून भगवंत काही तपश्चर्या करत होते. तर हे सर्व त्यांना सहन झालं नाही, भगवंत शिवजींना आणि ब्रह्माजी सहन झालं नाही आणि ते बाळाच्या आणि काय म्हणतो आपण गायीच्या आणि त्याच्या बछड्याच्या रूपामध्ये हे आले दोघे आणि तिकडे आले. तर आल्यानंतर त्यांनी काय केलं की लक्ष्मीनं हे केलं की लक्ष्मीजींना त्यांनी जे सूर्यदेवता आहे त्यांनी लक्ष्मीला रिक्वेस्ट केली की लक्ष्मी तुम्ही काय करा, तुमचे जे पती आहेत ते शेषाद्रीवर आलेले आहेत
तुमच्यासाठी इकडे आलेले आहेत आणि ते काही खात नाही, काही पीत नाही आहे. तुम्ही काय करा, थोडी कृपा करा, तुम्ही काय करा, आमच्या बरोबर या. आम्ही दोघे काय बोलणार, जे शंकर आहे आणि ब्रह्माजी आहे, ते गाय आणि बछडा होणार आणि तुम्ही त्यांना विकायला म्हणून घेऊन या राजाच्या जवळ. तर ते राजाच्या जवळ विकायला घेऊन या. हे सांगितल्यानंतर लक्ष्मी रेडी होते, तयार होते आणि त्यांना घेऊन येते आणि ते एका राजाजवळ जातात. असं म्हटलं की तो राजा आहे तो चोला डायनेसीचा राजा असतो. चोला एक डायनेसी आहे, त्याचा राजा असतो. तर तो विकायला घेऊन येतो, त्यांना विकायला घेऊन येते, लक्ष्मीजी घेऊन येते आणि ती एक गोपीच्या रूपामध्ये येते. तिकडे आल्यानंतर जी लक्ष्मीजी त्यांना आता ह्या गाईला आणि बछड्याला विकायला जाते हे राजाजवळ. पण राजा म्हणतो, हे सर्व काही मी पाहत नाही आहे, माझी जी राणी आहे ती सर्व काही पाहते आहे इकडे, त्या गाई आणि याच्याबद्दल मी काही पाहत नाही. तर ते राणीजवळ जातात, राजाच्या चोला जो राजा असतो त्याच्या राणीजवळ जातात आणि तिला ते काय करतात, विकतात. ही लक्ष्मी आहे ती या गाईला आणि बछड्याला विकून देते कोणाला, या राणीला. तर विकल्यानंतर ती आणि ह्या आता ह्याला बघायला तो जो गोप बालक असतो, म्हणजे गोप बालक म्हणू शकत नाही, जो काम करू असतो तो एका निम्न श्रेणीचा असतो, शूद्र म्हणू शकतो आपण, शूद्र असतो. तो काय करतो की जेव्हा ही गाय याच्यामध्ये जाते, गाय आणि बछडा, ती काय करते, सतत 7 दिवस असं कंटिन्युअस ती काय करते, त्या शेषाचल पर्वतावर जातात आणि जिकडे भगवंत खाली तपश्चर्या करीत आहेत त्या मुंगीच्या वाळूच्या खाली, तिकडे जाऊन ती काय करते, हे काय करते, दूध सर्व खाली आणि भगवंत खाली राहून नारायण खाली आहे ते काय करतात, पित आहेत, आपला जो मुख कमळ आहे तो उघडे करून डायरेक्टली पितात. गाय काय करते, दूध घालते आणि भगवंत पित आहे. हे सर्व काही 7 दिवस चालू असतं. तेव्हा ही जी राणी विचारते, जी चांगल्या प्रकारची गाय जी आम्हाला दिलेली आहे, कोणीतरी विकलेली आहे, ती का दूध नाही देत आम्हाला, ती सर्व काही तिकडे जाऊन का हे करते आहे, सर्व त्या मुंगीच्या वाळूरवर का घालते आहे. हे सर्व झाल्यानंतर मग राणीला प्रश्न येतो, आता काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे ती काय करते, त्या जो कोण पालक पाहत होता, गोप बालक, त्याला ती विचारते, तू जर मला 8व्या दिवशी दूध त्या गाईचं नाही मला भेटलं, राणी सांगते मला नाही भेटलं, तर मी काय करणार, तुझी जी सॅलरी आहे ती बंद करणार त्याची, असं त्याला हे करतो. तर तो काय करतो, जो गोप बालक असतो, गोप म्हणू शकत नाही, शूद्र असतो तो, राखणदार म्हणू शकतो, राखणदार. तर तो काय करतो की त्याचा पाठलाग करतो, गाईचा पाठलाग, कुठेतरी जी गाय जाते आणि आपलं दूध आहे ते कुठेतरी जाऊन कोण हे करते आहे, कोणाला तरी देते आहे हे बघायचं, पाठलाग करतो. आणि ती गाय काय करते, एक्झॅक्टली जाऊन त्या वाळुरेवर जाऊन हे करते आहे, देते आहे आणि भगवंत पित आहे. आणि जेव्हा तो आपल्या हातामध्ये जे एक एक्स असतं, एक्स म्हणजे एक थडकं असं असतं, आणि ते काय करते, ते आपल्या जोराने ते गायीवर मारतो, शूद्र आहे, त्याला गाय आणि काय बोला याच्या काय फरक पडत नाही. आणि असं म्हटलं 33 कोटी देव त्या गायीमध्ये विचरण करत आहे, राहत आहे, तान आहे त्यांचं, अशी गाय त्याला जो हा शूद्र आहे तो काय करतो आहे, आपला जो एक्स घेतो आहे, कुऱ्हाड घेतो आणि मारतो. आणि ती जाऊन कुठे, जेव्हा भगवंत पाहतात की या गायीवर काय केलेलं आहे, ह्याने प्रहार केलेला आहे, तो काय करतो, गायीला वर त्या वाळूवरून बाहेर येतात भगवंत आणि गायला साईडला काढतात, बाजूला काढतात, आपल्या ते डोक्यावर काय करतात, ते काय करतात, ते जे एक्स आहे खडग आहे ते आपल्या डोक्यावर येतात. आणि तिकडचे बाल, भगवंताचे बाल, सर्व बाल आहेत ते काय करतात, केस आहेत ते सर्व जातात. आता आपण पाहू शकतो तिरुपती म्हणजे आपण बालाजीला आपण दान काय करतो, जे आपले जे केस आहे ते अर्पण करतो, बरोबर. तर अर्पण करणे म्हणजे थोड्या हे बाल म्हणजे इकडे ही स्टोरी इकडे कनेक्ट होते आता. तर तिकडे स्त्री असते, ती काय करते, भगवंत राहतात ते ना धोक्यामधून त्याचं सर्व काही रक्त आहे ते सांडत असतं भगवंताचं या कुऱ्हाडी मारल्या कारणाने. तर भगवंत काय करतात इकडे, तसंच लक्ष्मींना शोधायला परत बाहेर जातात त्याच परिस्थितीमध्ये. आणि तिकडे एक माताजी असते, स्त्री असते, ती काय करते, भगवंतांना आपले असं ती म्हणते की तिचं नाव आहे नीलाद्री, नीलाद्री तिचं नाव असतं स्त्रीचं. ती काय म्हणते, भगवंताची ती काय असते, एक भक्त असते. ती काय म्हणते की भगवंता तुमचे सर्व जे केस आहेत ते गेलेले आहेत या माराने मारल्या कारणात तुमचे केस आहेत, तर तुम्हाला काय माझे जे सर्व काय केस आहेत ते मी तुम्हाला द्यायला अर्पण करायला शकते. तेव्हापासून ही प्रथा चालू आहे की भगवंतांना सर्व काही लोक काय करतायत, जे कोण बालाजी तिरुपती बालाजी जातात ते भगवंतांना केस अर्पण करतायत, जेणेकरून भगवंताचे केस यावे म्हणून. तर ही प्रथा तशी राहिली आहे, भगवंतांना केस अर्पण करतायत. तर ही इकडे भगवंतांना का केस अर्पण करतात लोक, त्याची
कथा आहे। तर ही केस दिल्यानंतर भगवंताने केस दिल्यानंतर ती भगवंत पुढे जातात आणि लक्ष्मीला शोधायला लागतात। तर असं झाल्यानंतर भगवंत तिकडे तिकडे त्यांची असं गेल्यानंतर हां हे सर्व झाल्यानंतर ती आता भगवंत आता लक्ष्मीला पुढे शोधायला जात आहेत पण त्यांना लक्ष्मी भेटत नाही आहे। ऑलरेडी लक्ष्मीने काय केलेलं आहे, ऑलरेडी त्यांना हे केलेलं आहे, मदत केलेली आहे की त्यांना दाखवून दिलेलं आहे की मी आहे म्हणून कोणाला शिवजी भगवंताला आणि ब्रह्माजीना सांगितलेलं आहे की ती मदत करून जाते। पण इकडे ते काय करतात की शेषाद्री जो पर्वत आहे त्याच्यामध्ये आता ते राहण्याचं ते निवासस्थान आहे। तर एके दिवशी असं होतं की ब्रह्माजी आणि शिवजी हे झाल्यानंतर सर्व काही एके दिवशी तिकडे वराहदेव तिकडे विचारण करीत राहतात। वराहदेव असं म्हटलं जातं जो तिरुमला हे आहे जागा आहे ती एकरी ॲक्च्युली बघायला बालायची जागा नाही आहे, ती भाड्यावर म्हणजे काही याच्यावर घेतलेलं आहे असं वराह म्हणजे वराहाचं स्थान आहे। तर असे म्हटलं जातं की जेव्हा या हिरण्यकश्यपने भूदेवीला पाण्यामध्ये ढकललेली होती, पाण्यामध्ये गर्भदक्षा सागरामध्ये ढकललेली होती, तेव्हा वराहदेवाने आपल्या सुळ्यावर ती पृथ्वीला उचललं आणि ऑर्बिटमध्ये ठेवलं आणि तिकडे येऊन स्थान आपलं जो त्याने आपली जागा तयार केलेली होती कोणी वराहदेवाने त्या वराह जागेवर येऊन भगवंताने वराहदेवाने वराहदेवाची एक वराहदेवाने काय केलेलं आपलं एक मदतीसाठी म्हणजे रेस्ट घेण्यासाठी तिकडे येऊन थांबले होते। तर तिकडे एके दिवशी हा विष्णू दिसल्यावर म्हणजे नारायणाला पाहिल्यानंतर हा जो लक्ष्मीदेवी आहे सॉरी लक्ष्मीदेवी नाही भगवंत आहे नारायण आहे ते म्हणू लागले की त्यांच्याशी झगडू लागले की तुमची ही जागा आहे ती थोडी मला द्या। तर वराहदेवाने सांगितले तुम्ही ही जागी घेऊ शकता आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे पण तुम्हाला थोडीच जागा दिली जाईल या ह्याच्यावर जागेवर तुम्ही त्या तेवढ्याच जागेवर तुम्ही राहू शकता। तर तिकडे असं पण पाहू शकतो की बकुला म्हणून एक जागा बकुला म्हणून एक देवी आहे तिकडे। तर असं म्हटलं की यशोदा माता तिकडे तिकडे विराजमान आहे त्या पर्वतावर शेषाद्री पर्वतावर का तर यशोदा मातेने सर्व काही आपल्या कृष्णाचे बालकृष्णाचे सर्व ॲक्टिव्हिटीज पाहिले होते बाल्यपणातले पण त्यांनी भगवंताचं कसं काय लग्न झालेलं आहे हे कधीही पाहिलं नव्हतं। तिने ऐकलेलं होतं की रुक्मिणीकडून रुक्मिणीला तिने पळवून आणलं काय वीर्यता दाखवली होती हे तिला पाहायचं कसं काय भगवंत लग्न करतात कसं काय भगवंत लग्न झालं हे तिला पाहायचं होतं म्हणून तिने काय केलं की बकुलाच्या देवीच्या रूपामध्ये ती शेषाद्री पर्वतावर हे ती शेष हे जे वराहदेवाने सांगितलं की तुझी जी मातासुद्धा आहे ती बकुलाच्या नावाने एक देवीच्या नावाने इकडे आलेली आहे तिने विराजमान इकडे झालेली आहे तर तुमची वाट पाहत आहे ती। तर हे सांगितल्यानंतर भगवंत त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना बाल्यलीला दाखवणार म्हणजे आता काय आहे की त्याचं लग्न कसं काय पुढे व्हावं आणि हे आता तिकडे गेले आणि मग त्या ही आहे कोण बकुला देवी आहे तिच्याजवळ गेले आणि त्याचं बाल्य म्हणजे तिने आता कसं काय त्यांच्याबरोबर कशी काय आता ती सगळी तयारी करत आहे कोण बकुला देवी आता भगवंताचं लग्न कसं व्हावं पुढे याची ती तयारी करत आहे भगवंताने। तर असं म्हटलं जातं की हे जे आपला जो टॉपिक होता रामानुजावर तो आता इकडे आपण येणार आहोत की भगवंत कसे काय या पर्वतावर अवतीर्ण झाले आणि ते आपण कम्प्लीट केलं आता रामानुजवर जे रामानुज आहे कसं काय आपण कसं काय आपण ही शिकवण घेऊ शकतो की कसं काय गुरुजी आज्ञा आपण पाळू शकतो हे आपण आता आज पाहणार आहोत। तर रामानुज हे श्री संप्रदायामध्ये येतात असं म्हटलं जातं की चार संप्रदाय या कलियुगामध्ये मॉनिफाईड म्हटलं जातं। एक म्हणजे आपला जो ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय आहे म्हणजे आपले जे गौडीय संप्रदाय इस्कॉन म्हटलं जातं ते ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय झालं। जर आपल्याला कृष्णाबद्दल जाणायचं आहे तर या ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय मग श्री संप्रदाय म्हणजे जे रामानुज श्री म्हणजे लक्ष्मीकडून आलेलं आहे रुद्र संप्रदाय रुद्र संप्रदाय म्हणजे शिवजीकडून आलेलं आहे ते पण भगवंताचं सांग नारायणाचं सांगताय मग एक कुमार संप्रदाय तर चौथा आहे म्हणजे ब्रह्माजी जे मानस पुत्र आहेत चतुष्कुमार म्हटलं जातं त्यांच्याकडून। तर हे चारही संप्रदाय आहे ते भगवंताबद्दलच सांगतायत। तर भृगुसंहिता नॉट भृगुसंहिता
या भृगुसंहिता, तर त्यांच्या भृगुसंहितामध्ये सांगितलेलं आहे की जर आपल्याला भगवंताबद्दल जाणून घ्यायचं आहे, चार संप्रदाय आहे जेणेकरून, सॉरी गर्गसंहिता, गर्गसंहितामध्ये सांगितलेलं आहे की जर आपल्याला भगवंताबद्दल कृष्णाबद्दल समजायला पाहिजे आणि चांगल्या प्रकारे समजायला पाहिजे तर भृगुसंहिता, सॉरी गर्गसंहिता आपल्याला हे करायला पाहिजे, त्याची त्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. तर या जी गर्गसंहिता आहे ती सांगत आहे, तर याच्यामध्ये जी श्री संप्रदाय आहे, तर रामानुज ह्या श्री संप्रदायाचे आचार्य आहे आणि जे शिष्याद्री म्हणजे बालाजी, या बालाजीची पूजा करण्यासाठी हे त्यांच्या त्यांच्या संप्रदायामध्ये बालाजी पूजा करणे रामानुज हे त्यांचे हे आचार्य आहेत तिकडचे. तर असं होतं एके दिवशी की रामानुज जे असतात ते थोर मोठे गुरु असतात, थोर मोठे गुरु आणि श्री संप्रदाय या याच्यामध्ये संप्रदायामध्ये येतात. तर एके दिवशी असं झालं की त्यांना एक चार जागा आहेत, तर श्री संप्रदाय जे वैष्णवाज आहेत ते त्यांच्यासाठी चार मुख्य जागा आहेत जे ते काय करायला सुटतात, जास्तीत जास्त सेवा करायला सुटतात. जसं आपण आपल्या ब्रह्ममध्व गौड संप्रदायामध्ये तीन जागा आपण विशेष करून जातो, भेट देतो. एक मध्ये जगन्नाथपुरी, दुसरी म्हणजे मायापूर आणि तिसरी म्हणजे वृंदावन. तसं ते श्री संप्रदाय त्यांना चार मुख्य जागांची जास्तीत जास्त सेवा करायला तत्पर असतात. ती म्हणजे कुठे कुठे, श्री रंगम, ज्या रंगमला, श्री रंगमला म्हटलं भोग मंडल म्हटलं जातं. भोग म्हणजे 360 दिवस भगवंतांना जास्त जास्त खाऊ द्यायला म्हणजे भोग अर्पण करायला, त्याला भोग मंडप म्हटलं जातं. मग आहे दुसरी जागा म्हणजे कांचीपुरम, तिकडे वरदराज आहेत आणि त्याला म्हटलं जातं त्याग मंडल. त्याग मंडल म्हणजे जास्त जर आपण सॅक्रिफाईस करायचं, आपण जीवनामध्ये सॅक्रिफाईस म्हणजे आपण काय करू शकतो, त्याग तपस्या करायची जास्तीत जास्त. तर असं म्हटलं आहे की त्याग मंडलमध्ये जसं रामानुज तिकडे या कांचीपुरममध्ये त्यांनी संन्यास घेतला आहे रामानुजाचार्याने, असं म्हटलं की जेव्हा रामानुज संन्यास घ्यायला गेले होते तेव्हा त्यांच्याजवळ त्यांच्याजवळ त्यांची जी पत्नी होती ती रामानुजकडे एक प्लॅनिंग केली की मला आता संन्यास घ्यायचा आहे, मी काय करू शकतो आणि माझी तर पत्नी आहे तर मी काय करू शकतो. तर त्यांनी विचार केला की माझी जी पत्नी आहे तिला मी काहीतरी एक ट्रिक करतो. एका ब्राह्मण एक जात होता तिकडून, त्या ब्राह्मणाला विचारू लागला की हे ब्राह्मणा तू एक एवढा दुबला पतला झालेला आहेस, तुझ्या हाडं सर्व काही दिसत आहे, तर तुला जेवण भेटत नाही काय कारण आहे तुझं, बारीक झालेला आहे तू, दुबला पतला झालेला आहेस. तर ते सांगताय की मला या जग आता या लोक या वाड्यामध्ये या क्षेत्रामध्ये काही खायला भेटत नाही आहे, कोणी काही देतच नाही आहे. तर ते सांगता तुमची पण पत्नी, मी तुमच्या पत्नीजवळ गेलो होतो हे रामानुज, तुमच्या पत्नीजवळ मी गेलो होतो, तिने मला काय करा हटचल केलं, काहीच दिलं नाही आहे. तर ते काय म्हणतात, बरं आहे मी काय करतो तुम्हाला एक पत्र लिहून देतो आहे, ते तुम्ही मी माझ्या पत्नीजवळ जाऊन द्यायचं आणि तुम्हाला ती काय करणार चांगल्या प्रकारे चांगलं व्यंजन खाऊ घालणार बनवून आणि तुमची चांगल्या प्रकारे काय करणार ती सेवा करणार बघा. तर ते पत्र देतात लिहून रामानुज आणि त्या ब्राह्मणाला काय करतात पाठवतात आपल्या पत्नीजवळ आणि तिने पाठवल्यानंतर त्याच्यामध्ये काय असतं लिहिलेलं आणि तेवढ्यात काय करतात रामानुज तेवढ्यातच पाठीपाठव म्हणते की त्या पत्नीला वाचायला येत नसतं, म्हणून काय करतात रामानुज काय करतात पाठोपाठ त्या ब्राह्मणाच्या पाठोपाठ आणि बघतात पाहतात की काय करते आहे आपली पत्नी. तर हे ब्राह्मण त्याच्या हातामध्ये काय करते रामान याच्या ब्राह्मण काय करतो लेटर दिलेलं आहे, पत्र दिलेलं आहे, ते काय करतात आपल्या याच्या त्या याच्या रामानुजच्या पत्नीजवळ देतात आणि ती वाचायचा प्रयत्न करतात. पण ते ब्राह्मण सांगतात की हे ब्राह्मणी हे जे पत्र आहे तुमच्या मायेहून आलेलं आहे आणि तुमच्या बहिणीचं काय आहे लग्न आहे. आपण सगळं जाणू शकता जे माताजीचे लोक आहेत त्यांना सर्व माहीत आहे की किती तत्पर असतात ते माहेरी जाण्यासाठी. तर ते सांगितल्यानंतर ती रेडी होते आणि सर्व व्यंजन, कारण त्या ब्राह्मणाने काय आणलेलं आहे एक पत्र आणलेलं आहे आणि कुठलं बोलावणं आहे माहेरी जाण्याचं बोलावणं आहे मला, ती एवढी हे होते उत्कंठा वाटते आणि त्याला आंघोळ करण्यासाठी पाणी गरम करून ठेवते, मग चांगलं चांगलं व्यंजन बनवते आणि त्या ब्राह्मणांना खाऊ घालते आणि ती खुश होते आणि त्याला पाठवते. तेवढ्यात रामानुज ॲक्च्युली येतो तिकडे, रामानुज येतात आणि ते सांगतात की हां बरोबर आहे मला वाटतं तुम्ही जायला पाहिजे आता या ब्राह्मणाबरोबर, आणि ते ब्राह्मण त्यांना घेऊन जातात पत्नीला रामानुजीच्या आणि तिकडे रामानुज म्हणतात आता बरं झालं मला आता संन्यास घ्यायला जागा मोकळी आहे. तर तेव्हाच
ते काय करतात संन्यास, ते मंदिरामध्ये किंवा कांचीपुरामध्ये वरदराजजवळ जातात आणि सेफ्रॉन क्लॉथ घेऊन जातात, भगवे कपडे घेऊन जातात आणि वरदराजला सांगतात मी आता काय करतो संन्यास घेणार आहे. तर संन्यास घेणार हे अगोदरच त्यांनी कपडे घेऊन गेले असतात. बघा कोणी संन्यास देत नाही तिकडे मंदिरामध्ये वरदराजच्यासमोर, पण तरी सुद्धा सेफ्रॉन आपण स्वतःहून कपडे घेतात. आता इकडे जर इस्कॉनमध्ये जर ब्रह्म संन्यास घ्यायच्यावर ब्रह्मचारी आश्रम सेफ्रॉन ब्रह्मचारी त्यांना घ्या, त्यांना बोलवणं पाठवतात ते पहिल्यांदा तुम्ही चौपाटीजवळ या नाही तर कुठेतरी या, मग तिकडे जातात आणि मग ते सेफ्रॉन कपडे घालतात. पण इकडे स्वतः संन्यास घ्यायला जे हे आहेत आमचे रामानुजी कुठे जातात, इकडे जातात मंदिरामध्ये सेफ्रॉन कपडे घेऊन आणि दरवाजाला सांगा मला संन्यास घ्यायचा म्हणून सांगताय. मग किती तत्परता असतो ते संन्यास घेण्यासाठी त्यांची. तर हे गेल्यानंतर ते कपडे घ्या आणि बाहेर येतात आणि तिकडे सरोवर आहे, कुंड आहे, तिकडे त्यांचे गुरुजी त्यांच्याकडून ते संन्यास ते नाव त्यांना नाव पडलेलं नसतं. संन्यासी व्हायला पाहिजे, नाव घ्यायला पाहिजे ना, नवं नाव नावाला रामानुज चालणार नाही. तर यतिराज ते त्यांच्या जे गुरुजींचं नाव असतं कांचीपूर्ण, कांचीपुरमधून ओळखून दुसरं नाव आहे कांचीपूर्ण. हे कांचीपूर्ण ते काय करतात त्यांना संन्यास देतात, नाव देतात यतिराज म्हणून. तसं रामानुजचं नाव चेंज होतं, काय होतं यतिराज म्हणून. आता यतीचं मीनिंग काय आहे, अर्थ काय आहे यतिराज, राज म्हणजे राजा, संन्यासांचा राजा म्हणजे रामानुज ते राजा. त्यांना एवढी त्यांच्यामध्ये हे असते की स्पिरिच्युअलिटी एवढी आध्यात्मिकता इतकी वाढलेली असते. तर तिकडे ते ग्रहण करतात, संन्यास ग्रहण करतात. तर हा झाला सेकंड श्री संप्रदायामध्ये ते जास्तीत जास्त हे करायला शकतं. कांचीपुरम ही जागा मुख्य आहे, पण तिरुपती बालाजी तिसरी जागा आहे. तर वैष्णव तिकडे जायला शकतात आणि सेवा करायला शकतात. आणि मेलकुटे जे बेंगलोरच्या जवळ आहे त्याला काय म्हटलं आहे तिरुपतीला पुष्प मंडप म्हटलं जातं आणि भगवंताला पुष्प अर्पण करणे जास्तीत जास्त, ती पण स्टोरी आहे, ती पण डिस्कस करूया. तर मेलकुटे जी चौथी जागा आहे त्याला विद्या मंडप म्हटलं जातं, विद्या मंडप. तर तिरुपतीमध्ये आपण आपला जो विषय होता तो तिरुपती होता, तो तिरुपतीला पुष्पमंडप म्हटलं जातं. तर त्यांचे असं जेव्हा रामानुज एका आणि रामानुजला माहीत असतं की हा पुष्पमंडप आहे, इकडे भगवंताला काय होतं पुष्प अर्पण केलेलं आहे, भगवंत खुश होतात. तर एके दिवशी संन्यासीस आणि ब्रह्मचारीत बसलेले असतात, ग्रहस्थात बसलेल्या मोठी त्यांची सभा भरलेली असते. तेवढ्यात रामानुज म्हणतात की मला असा कुणीतरी पाहिजे जो त्या तिरुमला शेषाद्रीवर जाऊन जिकडे बालाजीचं मंदिर आहे तिकडे जाऊन काय करू शकतो भगवंताला फुलं अर्पण करू शकतो, असा कुणीतरी मला एक माझा शिष्य पाहिजे. तेव्हा सगळे संन्यासी आणि ब्रह्मचारी काहीही बोलत नाही, त्यांना माहीत असतं की तिरुमलावर जाणं म्हणजे शेषाद्री पर्वतावर जाणं म्हणजे मृत्यूला बोलवण्यासारखं आहे. हे सर्वांना माहीत असतं, इकडे शिंह असतात कारण तर फॉरेस्ट एरिया असते, ते जंगल असतं, ते कोणी पण गेला म्हणजे परत येण्याची काही त्याची संभावना असते. तर ते काय करतात की सांगतात जो कोणी जातो तिकडे त्यांना त्यांची काही संभावना असते. तर ते काय म्हणतात की तेवढा ह्या जो अनंत अनंत आलवार अनंत आचार्य म्हणून असतो त्यांचा शिष्य असतो रामानुजा, तो आपला हात वर उचलतो मी जाणार होतो. तेवढा आपली जी कथा आहे ती बंद करतात कोण रामानुज आणि त्याच्याजवळ येतात आणि त्यांना सांगताय की तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात, तर तुम्ही काय करा आता आता एक सुद्धा वेळ घालवू नका, इकडे वाया घालवू नका, इमिडिएटली आता तत्परतेने तुम्ही कुठे जा शेषादी पर्वतावर जा. आणि ते आपल्या पत्नीला घ्या, त्याची पत्नी असते ती गरोदर असते, तसेच ते पत्नीला घेऊन कुठे जाता हे जाता शेषाद्रीवर पर्वतावर घेऊन जातात आणि तिकडे भगवंताची. तर आपण एक इकडे समजायचं गोष्ट आहे की जो आपला विषय होता की गुरुजी आज्ञा, तर गुरुजी आज्ञा अशी असायला पाहिजे की आपण तत्पर आपण समजू शकतो. जर राधाराम स्वामी महाराज आहे ते आम्हाला असं काही सांगणार नाही एवढी आपल्याला गॅरंटी आहे की कुठेतरी असे जागेवर जा आणि काहीतरी करा म्हणून सांगणार नाही. तर आपल्याला कॅपॅसिटी अनुसार एक गुरु आहे तो आपल्याला काय करतो मार्गदर्शन करतो आणि एक आज्ञा देतो आहे. तर हा जो अनंत आचार्य असतो अलवार असतो, तर असं म्हटलं की बाला असे सगळ्यांना माहीत की 12 अलवार्स आहेत. तसं ही उपाधी जसं गोस्वामी म्हटलं जातं वृंदावनावर आपण गेलो तर त्यांना गोस्वामी म्हटलं जातं. भगवंताचे शुद्ध जे भगवंताचे भक्त आहेत ते सर्वता तत्पर असतात भगवंताची सेवा करण्यामध्ये, त्यांना गोस्वामीच म्हटलं जातं. अलवर सुद्धा म्हटलं जातं अलवर या श्री संप्रदायामध्ये त्यांना अलवर म्हटलं जातं. शुद्ध भक्त आहेत भगवंताची सेवा भगवंताला देण्यासाठी तत्पर असतात त्यांना अलवर म्हटलं जातं. तर हा जो अनंत आचार्य आहे तो कुठे जातो आपल्या पत्नीला गर्भोदर पत्नीला घेऊन त्या पर्वतावर. तुम्ही कधी गेला आहात का तिरुपतीला, किती पायऱ्या आहेत माहीत आहे मला माहीत नाही पण तुम्हाला विचारतो मी.
तर तिकडे ते जातात कोण अनंत आलवार ज्या जंगलामध्ये जंगलामध्ये जातात आणि भगवंताची सेवा करायला. तर तेव्हा काय करतात ते खोदायला लागतात. तिकडे गेल्यानंतर त्यांना आता कुंड तयार करायला पाहिजे, पाणी पाहिजे ना. फुलं असंच उगणार नाही तर त्यांना फुलांना काय परत काय पाहिजे, पाणी पाहिजे. तर ते खोदायला लागतात आणि ते एवढ्या खोदता खोदता त्याची गरोदर पत्नी असते, कुणाची अनंत आलवाराची पत्नी असते. तर ती काय करते, म्हणजे जे खड्डा मारताना ती माती आहे ती फेकायला पाहिजे, दूरवर जाऊन फेकायला पाहिजे. तर ती बकेट असते त्यांच्या हातामध्ये आणि अलवार काय करतोय, अनंत अलवार खोदता आहे, बकेट भरून घेत आहे आणि आपल्या पत्नीला सांगताय की दूरवर जाऊन ती काय करा, फेका टाका तिकडे. पण फेकत असताना तिकडे एक छोटा मुलगा येतो आणि तो काय म्हणतो, पत्नी पहिल्यांदा अलवार जवळ जातो, अनंत अलवार जवळ जातो आणि सांगतो की तुम्ही काय करा, मी तुमची मदत करायला शोधतो आहे कामामध्ये, मला माझी थोडी मदत घ्या. पण अनंत अलवार काय म्हणताय, माझ्या गुरुदेवने, म्हणजे कोण गुरुदेव आहे त्यांची, रामाजुनेनं मला ही सेवा दिलेली आहे, मी तू कोणालाही वाटू शकत नाही, शेअर करू शकत नाही. असं सांगितल्यानंतर तिकडे दोन तीन वेळा तो त्याच्यावर हे करतात, रिक्वेस्ट करतात, हा जो बालक आहे तो रिक्वेस्ट करतो. पण तरीसुद्धा अनंत अलवार काय करत नाही, हे करत नाही, पाळत नाही. मला म्हणत आहे आम्हाला सेवा दिलेली आहे गुरुनी माझ्या, तर मी आम्ही कोणालाही देणार नाही. हे झाल्यानंतर ते त्यांच्या पत्नीजवळ जातात, हा जो बालक आहे तो पत्नीजवळ जातो आणि पत्नीला सांगतो की मी तुमची मदत सेवा करतो थोडी, तुम्ही काय करा अर्ध्या वाटेवर या आणि जी बाल्टी आहे ती माझ्या हातामध्ये द्या, मी जाऊन ती फेकतो. आणि हे केल्यानंतर दोन तीन वेळा असं होतं आणि त्या अनंत अलवारला समजू लागतं की ही जी माझी पत्नी आहे ती जाते आहे पण एवढ्या लवकर कशी काय येते आहे परत, ह्याच्यात त्याचा मध्ये म्हणाल तर कुणीतरी काहीतरी चाललेलं आहे, इकडे गडबड चाललेलं आहे. त्याला हे जेव्हा समजतं कोणाला अनंत अलवारला, तेव्हा तो आपल्या पत्नीला विचारतो की तुम्ही तुमची कोणाची तरी मदत घ्या, मदत घेता आहेत का, कुणी तुम्हाला मदत करता आहेत का. तर ती पत्नी म्हणते नाही, कोणी मदत करत नाही. पण जेव्हा वारंवार विचारताय अनंत अलवार, तेव्हा पत्नी सांगते एक मुलगा आहे, छोटा मुलगी आलेला आहे, तो माझी मदत करतो आहे. तेव्हा काय करतात, त्याच्या हातामध्ये काय असतं, क्रोबार. क्रोबार म्हणजे जे खणण्याचं, म्हणजे भाला कसा असतो आणि त्याच्याकडे तो माती काढतो आहे. तर तो हा भाला घेऊन तिकडे जातो, कोण अनंत अलवार आहे तो भाला घेऊन जातो. आणि तो काय करतो, भाल्याप्रमाणे असतो, क्रोबार म्हटलं जातो, हा तो भाला घेतो आणि बघतो की तिकडे झाडावरती जाऊन हा. आणि या छोट्या मुलाला वाटतं की आता हा अलवार काय करणार आहे, मला मारणार आहे. म्हणून तो बेनियन, बेनियन म्हणजे वडाचं झाडावर जाऊन तो बसतो, लपून बसतो. आणि अनंत अलवार त्याला आवाज येतात, ये मुला इकडे ये, इकडे ये जरा, इकडे मी तुला काय सांगतो आहे. पण तरीसुद्धा तो मुलाला माहीत असतं की हो अनंत अलवार आहे, तो मला काही पण करू शकतो. तर तो हातामध्ये जो आणि तो बालक खाली येतो, खाली येतो आणि भगवंत त्यांना, भगवंत जे हा गोपाळजी सांगतं, बालक येतो सांगतो आहे माझे तुम्ही जे वस्त्र आहेत ते घ्या, तुम्ही धोती आहे ती घ्या, माझे दागिने आहेत, अलंकार आहेत ते पण घ्या, पण मला मारू नका तुम्ही. पण तरीसुद्धा हा अलवार आहे, अनंत अलवार सेवेचे एवढ्या याच्यामध्ये त्याला समजलं नसतं की हा जो मुलगा मुलगा आहे तो कोण आहे, भगवंत आहे, पण त्याला माहीत नसतं, बालाजी आहे माहीत नसतं. तो काय हातामध्ये जो कारणाने तो काय करतो, आपला जो क्रोबार आहे भाला आहे तो मारून देतो. आणि भगवंताच्या कुठे जाऊन लागतो, इकडे लागतो. पण आपण पाहू शकतो की याच्यामध्ये बालाईच्या याच्यामध्ये इकडे चीनमध्ये व्हाईट कलरचं आहे बालाईचं, जर कोणीतरी चित्र पाहिलं असेल तर तिकडे त्याच्यामध्ये इकडे इकडे काहीतरी लाईन लाईट काहीतरी लागलेलं व्हाईट कलर असतो, सर्व चांगल्या प्रकारे हे केलेलं, पण इकडे व्हाईट कलरचा येईल तर तिकडे चुन एक रक्त यायला लागतं त्या भालाच्या कारणाने. भाला अनंत अलवार मारतो तो त्याच्या इकडे लागतो. ॲक्च्युली त्याला इंटेन्शन असत नाही कोणाचं अलवारचं की त्याच्या भाला इकडे मारायचं रक्त काढावं, असं इंटेन्शन त्याला पळून लावायचं इकडून, ह्या त्याचं इंटेन्शन असतं अलवारचं. पण चुकून त्याच्या चीनला लागतं, हे लागल्या कारणाने रक्त वाहू लागतं आणि तो कुठे जातो, त्या एका छोट्याशा मंदिरामध्ये तो मुलगा जातो आणि लपतो आणि अनंत आणि दरवाजा बंद करतो. अनंत अलवार त्याच्या पाठीमागे धावतात आणि पाहतात आणि दरवाजा ओपन करतात तेव्हा पाहतात तर तो मुलगा त्या गर्भकुडीमध्ये नाहीच आहे, देवळामध्ये नाहीच आहे. पण जेव्हा त्याला समजतं की भगवंत पाहतो की बालाईच्या खाडकीमधून काय येत आहे, रक्त येत आहे, त्याला समजतं की हा जो मुलगा होता तो कोण होता, स्वतः भगवंत बालाजी जो तिरुपती होते. आता तिरुपती म्हणजे काय, तिरु म्हणजे लक्ष्मी आणि पती म्हणजे पती, लक्ष्मीचे पती. तर याच्यामध्ये त्याला समजतं की हा जो स्वतः कोण आहे, बालाजी आहे, तिरुपती आहे, व्यंकटेश आहे,
त्याला व्यंकटेश म्हटलं जातं. व्यंकटेश म्हणजे काय? व्यंग म्हणजे पाप, कट म्हणजे कट, जो पाप करणार कट करणारा आहे तो पापनाशक. व्यंकटेश्वर आहे, ईश्वर आहे तो, पाप नाश करणारा ईश्वर आहे, त्याला व्यंकटेश्वर म्हटलं जातं. श्रीवास, श्रीवास सुद्धा म्हटलं जातं भगवंतांना. श्रीवास पण आहे इकडे, श्रीवास. तर श्री म्हणजे भगवंत, श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचा, लक्ष्मी जिकडे वास करते तिकडे त्या श्रीवास त्याला म्हणतात. तर जेव्हा या अनंत आलवाला समजते भगवंत आहे, तो काय करतो, कर्पूर घेऊन येतो, कॅम्फर आणि चंदन घेऊन भगवंताच्या दाढीला म्हणजे दाढकीला म्हणजे चिनला इकडे लावतो आणि त्याला आहे. पण अजूनपर्यंत आपण पाहू शकतो की भगवंताच्या जे खाडकी आहे त्याला अजूनपर्यंत कर्पूर आणि चंदन लावतात, जेणेकरून ते रक्त आहे. एक प्रदर्शक आहे की सांगताय की अजूनपर्यंत, म्हणजे जसं आपण म्हटलं की भगवंतांना जे केस देत आहे का देत आहे, कारण ती प्रथा तशीच राहिली आहे. तर ते आपण स्मरण करायला, म्हणजे आपल्याला स्मरण व्हायला की काय झालं होतं हे सर्व अजूनपर्यंत तिकडे तह चाललेलं आहे, एक स्मृती म्हणून ठेवलेलं आहे. तर ही याच्यामध्ये बालाजीची कथा आहे की बालाजी कशा. तर आपण या अनंत आलवारामधून काही खूप काही शिकवू शकतो की भगवत एका गुरुच्या आज्ञेवर कसं काय आपण खरे उतरू शकतो. कारण खूपसे लोक असे म्हणतात की त्याची कथा सांगता सांगता विसरून जातात की त्यांनी किती त्याग केलेला आहे या अनंत आलवारने, त्याचं विसरतात की त्याग केला म्हणजे काय, आपली जी हे आहे गुरुची आज्ञा पाळायला आणि किती भगवंताची सेवा करायला त्यांनी आपली हे दाखवलेले, ती आपण इकडे पाहू शकतो. गुरुजी आज्ञा आहे ती सर्वश्रेष्ठ परी आहे. तर भगवंताने आणि एक म्हणजे भगवंताने तुम्ही पाहू शकता की भगवंताच्या हातामध्ये, दोन हातामध्ये शंख आणि काय आहे चक्र आहे, ते कुठून आलं आहे. तर असं झालं की जेव्हा बालाजी तिकडे स्थित झाले तर त्यांना स्थित आकाशराज म्हणून एक राजा होता, त्यांनी भगवंतांना आज्ञा केली की तुम्ही इकडचे जे लोक आहे शेषाद्री पर्वता जे लोक आहे तुम्हाला कॅज्युअल घेणार. तर भगवंत असे फ्री फ्री होते की कोणाबरोबर काही पण म्हणजे असे भाष्य करायचे. आणि असं म्हणतो ना फॅमिली ब्रीड कंटेम्प, काय म्हणतो ते, काय म्हणतो ते, फॅमिलिरिटी मेक्स ब्रीड कंटेम्प काहीतरी असं काही म्हणतो. म्हणजे जास्त जास्त आपण जर जास्त लोकांना हे दिले, आपण फ्री बिल दाखवली तर तुम्हाला ते रिस्पेक्ट देत नाही. तर त्या जे आकाशराज राजा होता तो सांगू लागला की तुम्ही जर जास्त या लोकांवर हे तुम्हाला ते काय करणार, भगवंत म्हणून मानणार नाही, तुम्हाला सन्मान देणार नाही. तर तुम्ही काय वरा इकडे काय करा, आता एका याच्या रूपामध्ये तुम्ही इकडे राहा, डीटीच्या रूपामध्ये, विग्रहाच्या रूपामध्ये इकडे थांबा, तुम्ही विग्रहाच्या रूपामध्ये म्हणजे मूर्तीच्या रूपामध्ये इकडे तुम्ही थांबा. तेव्हापासून भगवंत तिकडेच आहे. तर तिकडे राहिल्यानंतर तिकडे वैष्णवा देतात आणि शंकराचे भक्त आहेत ते पण तिकडे देतात आणि त्यांच्यामध्ये झुंज लागते. ते थोडे शंकराचे जे भक्त म्हणतात की हा शंकर आहे आणि वैष्णव आहेत ते काय म्हणतायत हा नारायण आहे, यांच्यामध्ये झुंज लागते, यांच्यामध्ये वाद व्हायला सुरू होतो. तर तेव्हा रामानुज तिकडे येतात एके दिवशी आणि रामानुज सांगतात की बघा आपण काय करूया, आम्ही सोल्युशन आहे माझ्याजवळ, तर मी काय करतो आहे एक शंख आणि चक्र तयार करतो आहे, ते ठेवतो गर्भगुडीमध्ये आणि शंकराचे जे भक्त आहे ते त्रिशूल आणि डमरू ठेवतात तिकडे आत. आणि सॉरी दुसऱ्या दिवशी आपण काय करूया, आज रात्री ठेवूया आणि जो भगवंत काय करणार ॲक्सेप्ट करणार हे जे काही आहे ते स्वतः भगवंत आहे. जे भगवंत ॲक्सेप्ट करणार याच्यामुळे आपण समजू शकतो की ते नारायण आहे की शिवजी आहेत ते. तर जेव्हा हे ठेवलं जातं रात्री आणि दुसऱ्या दिवशी वाट पाहत आहे सगळेजण, तर ते काय करतात, बालाजी काय करतात आपल्या हातामध्ये काय करतात हा जो शंख आणि चक्र आहे ते धारण करतात. अजूनपर्यंत ते तसं जे रामानुजाने तयार करून ठेवलेलं आहे ते त्यांच्या हातामध्ये अजूनपर्यंत हे शंख आणि चक्र. तर ते स्वतः कोण आहे, विष्णू आहे, नारायण आहे, याच्यावर आपण समजतो. तर आता मी संपुष्टात येतो आहे इकडे. तर तुम्ही पाहू शकता की तुम्हाला एक सांगितलं मी की भगवंत असे का उभे आहेत, तर ते सांगतायत की माझे असे का उभे आहेत, तर ते हात आहे तो सांगताय की माझ्या चरणाचा तुम्ही आश्रय घ्या. आणि त्याचे जो एक हात आहे दावा हात आहे ते कुठे आहे, गुडघ्यावर आहे. इकडे कुठे कधी पाहिला का तुम्ही की भगवंताचा हात आहे तो एवढा खालवर जातो का कधी? तिरुपती बालाजीचं चित्र कधी बघितलं तुम्ही, फोटो बघितला, त्याचे हात कुठेपर्यंत जात आहे, कमरेच्या खाली जात आहे, आपल्या कुठे पोचणार हात, मॅक्झिमम गुडघ्यावर कधीच पोचणार नाही.
तर बालाजीचे हात आहे, एक हात डावा हात आहे तो कुठे आहे, गुडघ्यावर आहे, आणि एक हात आहे तो कुठे आहे असं दाखवत आहे. तर ते सांगतायत की पहा पहा माझा चरण कमलाचा आश्रय घ्या, आणि दुसरा हात कुठे आहे, नीवर. तर तुमचा जर माझा आश्रय घेतला तुम्ही चरण कमलाचा, तर काय होणार, जो भवसागर आहे एक क्या, जर तुम्हाला पार करायचं आहे तर एका गुडघ्याप्रमाणे एवढंच पाणी तुम्हाला पार कर, गुडघ्या जर पाणी येतं आपण सहजपणे एक भवसागर पार करू शकतो. तर हा जो भवसागर आहे, या जीवन मृत्यूचं चक्र आहे, तर जर आपण पार करायचं आहे तर आपण काय करायला पाहिजे, तिरुपती बालाजी आहे त्यांचा आश्रय घे, त्यांच्या चरणकमलाचा आश्रय घ्यायला पाहिजे. आणि दुसरं आहे म्हणजे भगवंताचं जर आपण तिलक, भगवंत तिलक लावतात ते तुम्ही पाहिलं, आम्ही तिलक लावतो, पण आमचा तिलक कधी डोळे झाकतात का, तिलक आमचा इकडे तिलक आहे डोळे झाकतात, पण तिरुपती बालाजीचा तिलक कुठे आहे, डोळे बंद करतात, बघा पूर्ण डोळ्यावरती असतो, याचा अर्थ काय आहे, विचार केला का कधी, नाही. तर असं आहे की भगवंत जसं आपण पाहू, जगन्नाथजी काय करतात, मोठे डोळे करतात आणि सगळ्यांचं काय करतात, सगळ्यांचा दृष्टीपात करतात, तो पण कसा पण असो, काही खाल्लेला पण असो, भगवंत मोठे डोळे करतात आणि सगळ्यावर आपले दृष्टीपात करतात, किती त्याच्यामध्ये वाईट गुण आहेत ते पाहत नाही. तसं जेव्हा तिरुपती बालाजीजवळ कोणी जातो, एक साधारण माणूस जातो नाही भक्त, पण भगवंत काय करतात, डोळे बंद करतात, त्याच्यावर बंद करत नाही, त्याचं तिलक आहे तो डोळ्यावर येतो, जेणेकरून त्याचे जे तुटी आहेत भक्तांचे, लोकांचे ते तुटी आहेत ते अनर्थ म्हणजे हे करतात, ते पाहत नाही, दुर्लक्ष करतात आणि ॲक्सेप्ट करतात, त्या जसं जसं आहे तसं ॲक्सेप्ट, ॲज इट इज, भगवद्गीता आहे तशी, ॲज इट इज तसं ते स्वीकार करतात त्या भक्ताचा. तर हे सगळं काय आहे त्यांचं हे आहे, जे तिलकांचं आणि मग हात देत, तर हे सगळं काही आहे ते आपण तिकडे पाहू शकतो. तर तिरुपती बालाजी म्हणजे जे आहेत जे सदैव तत्पर आहेत, की जो कोणी भगवंत येतात त्याच्याजवळ येत आहेत त्यांना दर्शन देण्यासाठी, आणि जे त्यांचे तुटी आहे ते दुर्लक्ष करायला तिकडे तत्पर आहेत. तर आपण भगवंत बालाजीचं पण दर्शन घ्यायला पाहिजे. जसं आपण पाहू शकतो की चैतन्य महासुद्धा असं म्हटलं जातं की तिकडे तिरुपती याचे दर्शन घ्यायला गेले होते, असं म्हटलं, इव्हन म्हटलं जातं की तिरुमती बालाजी आहे तिकडे शिल्लक रूपात तिकडे गेले होते, आणि तिकडे जे देवस्थान आहे, कमिटी आहे, ते म्हणजे बाला रूपाला क्लिअरली सांगतात की तुम्ही असं आश्वासन दिलं होतं शिल्लक रूपांना की जेव्हा तुम्ही कधी भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे तिरुमती बालाजीचं, तर तुम्ही केव्हाही येऊन केव्हा पण घेऊ शकतात. पण आपण जर तिकडे आता गेलो तिरुपती बालाजी आंध्र प्रदेशमध्ये गेलो, तर आपल्याला काय करायला पडणार, रांगेमध्ये राहायला पडणार आणि दर्शन घ्यायला पडणार, दोन तीन तास तिकडेच जाणार. पण त्यांना शिला प्रभुपादांना तिकडे व्यवस्था त्यांनी केली होती, तिरुपतीचे जे कमिटी मेंबर त्यांनी शिला प्रभुपादांना व्यवस्था केली की शिला प्रभुपाद तुम्ही कधी पण या, तुम्हाला एका मिनिटामध्ये दर्शन भगवंताचं तुम्ही घेऊ शकता, आणि तेवढी सेवा दिलेली होती त्यांना शिला प्रभुपादांना, सोयीस्कर फॅसिलिटी दिलेली होती. तर इकडेच आम्ही ही तिरुपती बालाजीची कथा आहे तो तिकडे संपवतो. हरे कृष्ण.